जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। मुंबई पुणे एक्सप्रेसवे लगत दुसरा द्रुतगती मार्ग उभारण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे। अंतिम मंजुरीसाठी केंद्रीय रस्ते परिवहन मंत्रालयाकडे हा निर्णय पाठवला गेला आहे। मुंबईहून पुण्याला जलद पोहोचण्यासाठी यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग आहे। खालापूरहून तो पुढे खंडाळा मार्गे पुणे शहराच्या बाह्य सीमेवर येतो। मात्र आता लवकरच या महामार्गाच्या जवळ दुसरा द्रुतगती महामार्ग उभारला जाणार आहे। यामुळे वाहतूक कोंडी समस्या सुटणार आहे। यामुळे पुणे मुंबई केवळ 2 तासात प्रवास करता येणार आहे। हा नवा द्रुतगती मार्ग मुंबई बेंगलोर असा असला तरी त्याची सुरुवात JNPA अर्थात जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणापासून सुरू होणार आहे।